लातूर येथील पहिल्या किडनी प्रत्यारोपण सेंटरचे तथा आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे समाजातील सर्व स्तरातील नामांकितांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. सुप्रसिद्ध किडनी तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद प्रभू घुगे यांच्या भव्य दिव्य हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी झाले. सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते झाले असून अध्यक्ष म्हणून लातूर येथील सहकार महर्षी माजी राज्यमंत्री दिलीप देशमुख तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे व डॉक्टर सुधीर निकम यांच्यासह आदींची उपस्थिती होती. डॉक्टर प्रमोद घुगे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. उद्घाटन सोहळ्यास लातूरसह भोवतालच्या बीड धाराशिव परभणी जिल्ह्यासह पंचक्रोशीतून मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता. वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटना पॅन्थीच्या बहुसंख्य डॉक्टर मंडळीची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. आयकॉनचे संचालक दाम्पत्य डॉक्टर प्रमोद घुगे व डॉक्टर प्रतिभा प्रमोद घुगे यांनी सर्वांचे आभार मानले. लातूर या शहरामध्ये मी आभार मानतो. रुग्णालय मोठे नातेवाईक मित्र मित्रमंडळी नातेवाईकच्या माध्यमातून आयकॉन हॉस्पिटलचं उद्घाटन झालं आणि सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचा यामध्ये सतशः आभारी आहे. त्याचबरोबर रात्रंदिवस काम करून ज्या हॉस्पिटलचा स्टाफ आहे त्यांनी हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला त्याबद्दल त्यांचाही मी मनापासून आभार मानतो. तसंच प्रत्यक्ष या कार्यक्रमाला जी ज्यांनी मदत केली आणि माझ्या तोंडून जे सांगायचं विसरलं आजचा जो कार्यक्रम झाला यासाठी उद्घाटक म्हणून स्वतः डॉक्टर माननीय भागवतजी कराड साहेब हे केंद्रीय अर्थमंत्री आले होते. ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरांचे प्रॉब्लेम नेमके काय असतात आणि रुग्णांचे प्रॉब्लेम काय असतात हे दोन्ही गोष्टी त्यांना म्हणजे नाण्याच्या दोन्ही पैलू त्यांना माहिती होत्या. त्यामुळे ते जे बोलले आणि आपले जे पेशंट आहेत तर पेशंट ही समजूतदार पेशंट होता आणि त्याला नेमक्या डॉक्टरांना काय अडचणी येते हॉस्पिटलमध्ये आणि त्या योजनेच्या अडचणी काय आहेत आणि इतर भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो फरक आहे म्हणजे प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये जो लाभ दिला जातो तो लाभ इथं महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये थोडासा कमी पडत आहे असं त्यांनी जे स्पष्ट पेशंटनी सांगितलं आहे. तर ह्या सर्व गोष्टींचं त्यांनी जे सांगितलं तर ते अत्यंत उत्कृष्ट त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो मेसेज योग्य तो आहे त्याची माननीय भागवतरावजी कराड साहेबांनी दखलही घेतली आणि पेशंटचं भाषणामध्ये स्वतः त्यांनी नाव घेतलं आणि मला दोनदा नाव पण विचारलं. तर हे पेशंटकडनं प्रतिक्रिया येणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तर या दोन्ही बाजू त्यांना माहिती असल्यामुळं त्यांनी म्हटले की हे 2 महिन्यावर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि हे पूर्ण महाराष्ट्रासाठी फायद्याचं होणार आहे. फक्त आपल्या आपल्या इथं आपण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर उभा केलेलंच आहे. त्याचबरोबर आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप प्रभूजी देशमुख साहेब आपले लातूरचे सर्वेसर्वा आपण त्यांना म्हणतो आणि तेही पाठिंबाचे आपल्या राज्याचे अर्थमंत्री राहिले आहेत. तर त्यांनाही त्या सर्व बाबी ज्या आहेत त्या माहीत होत्या आणि त्यांनी त्याची आठवण आपल्या माननीय उद्घाटकांना करून दिली. त्याबद्दल साहेबांचा मी खूप आभारी आहे. इतर जे इथं रुग्ण आले होते पत्रकार बांधव आले होते बाकी प्रेक्षक आमच्या गावाकडून आलेले सर्व व्यक्ती आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व बंधू भगिनी माता यांच्यामुळं कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला. सांगायचं असं आहे की याच्यामध्ये भव्य बिल्डिंग जरी मोठी असली भव्य दिव्य असली तरी पेशंटवरती कुठल्याही प्रकारचा लोड आम्ही येऊ देणार नाही म्हणूनच या ठिकाणी योजना आपण घेतल्या आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे आपल्याकडं मुख्यमंत्री महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे त्याचबरोबर आपण कॅशलेस ज्या लोकांकडे कॅशलेस आहे त्या कॅशलेस योजनाही आपण घ्यायला लागलो आहोत. तर या भागातील लोकांची गरिबीची परिस्थिती बघून आपण या सर्व योजना जरी हॉस्पिटल चांगलं असलं तरी त्याचा लोड पडू नये म्हणून आपण घ्यायला लागलो या सर्व योजना इथं आपल्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. आणि लातूरमधील पहिले किडनी ट्रान्सप्लांट सेंटर आता किडनीच्या पेशंटनी तुम्ही बघितलं असेल कंडिशन काय आहे. पत्रकार बांधवांच्या गोष्टी जास्ती सांगण्याची गरज नाही. पत्रकारांना हे सगळं लक्षात येत असतं बोलण्यावरून आमच्या अभावावरून तुम्हाला लक्षात येतं की नेमका अडचण कुठं आहे काय नाही ते. तर पेशंटनी जे बोलले तर पेशंटच्या अडचणी आणि डॉक्टरांच्या अडचणी त्या दोन्ही त्या पेशंटला माहीत होत्या म्हणून ते बोललेले आहेत आणि त्या नेमक्या कुणापुढे व्यक्त करायच्या ही या कार्यक्रमामध्ये झालेलं आहे. आता हॉस्पिटलबद्दल बोलायचं झालं तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे लातूरमधलं पहिलं 100 बेडचं हॉस्पिटल आहे.
याच्यामध्ये सर्व स्पेशालिटी म्हणजे हृदयाची जसं माननीय बागवतीकरण साहेब सांगितले की अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, कॅथलॅब, त्यानंतर अत्याधुनिक आयसीयू, 12 व्हेंटिलेटर, याच्यामध्ये कोरोनामध्ये आम्ही तेच व्हेंटिलेटर आपण वापरले होते. अत्यंत सिरियस पेशंट आपण त्या काळामध्ये मॅनेज केलेले आहेत. त्यानंतर आयसीयू झाल्यानंतर आपल्याकडे डायलिसिस आहे. बरं, डायलिसिसमध्ये 18 मशीन सध्या आहेत आणि या डायलिसिस मशीनचा विस्तार, सेंटरचा विस्तार पण आपण करायला लागलो. तर याच्यामध्ये थोडं गव्हर्नमेंटचं सहकार्य म्हणजे कसं आहे, लोकाश्रय आपल्याला भेटलेला आहे, राजाश्रय भेटणं आवश्यक आहे. तर लोकाश्रय भेटल्यानंतर, राजाश्रय जर भेटला, तर हे सेंटर आपल्या मराठवाड्यातील पहिलं नामांकित सेंटर होईल आणि भविष्यामध्ये या सेंटरमध्ये फक्त आपण लातूर हेच टार्गेट नाही ठेवत आहेत, तर लातूरच्या आजूबाजूचे जिल्हे, त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्र आणि त्याच्या बाहेर जाऊन मेडिकल टुरिझम आपण म्हणतो की आपल्याकडनं बाहेरच्या देशामध्ये जसं की UAE आहे, तर UAE आपल्याकडे पेशंट यायला पाहिजेत, आपल्याकडं आफ्रिकेमधनं पेशंट यायला पाहिजेत, आपल्याकडे केनियाकडनं पेशंट यायला पाहिजेत. आणि हे सध्या गुजरातमध्ये ज्या सेंटरला मी करतो तिथं मेडिकल टुरिझम चालू झालेलं आहे. नडियाड म्हणून एक तालुका प्लेस आहे, त्या ठिकाणी एवढं मोठं हॉस्पिटल आहे की त्या ठिकाणी जर पेशंट येऊ शकतात तर हे काम लातूरमध्ये का होऊ शकत नाही, हा माझा पहिल्यापासूनचा माझा जो शंका, माझा पहिल्यापासूनचा प्रश्न आहे की हे काम आपल्या इथं का होऊ शकत नाही. तर ते होऊ शकतं म्हणून हे 100-बेडचं हॉस्पिटल उभारलेलं आहे. तो आत्मविश्वास मला आहे आणि या आत्मविश्वासावरती आणि लोकाश्रय भेटलेला आहे, राजाश्रय जर भेटला तर हे 100% भविष्यामध्ये सफल होईल, याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची शंका नाही. महाराष्ट्र TV24 साठी सलीम शेख, लातूर. नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाईल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824.